ती आज खरं तर खुश होती. आज बऱ्याच दिवसांनी तो येणार होता. हा एकच होता ज्याच्या ताब्यात ती शरीराबरोबर मनही द्यायची, नाहीतर एरवी मनाची गुंडाळी केलेली. कारण बाकी येणारे सगळे फक्त शरीराचे लचके तोडणारे. असे किती जण आले नि गेले आठवतही नाही तिला. किती वर्ष झाली इथे येऊन तेही नाही लक्षात येत. स्वतःतच रमलेली असताना अचानक बाहेर आरडाओरडा ऐकू यायला लागला आणि कोणाच्या तरी जोरात रडणं. ती बाहेर आली तर सुहाना रडत होती आणि तिची आई तिला बेदम मारत होती. कोठीवरच्या बायका तिची सोडवणूक करायला. हिने कशीबशी तिच्या आईला बाजूला केली आणि आपल्या खोलीत नेली आणि शांत केली. सुहाना नावासारखीच सुंदर कॉलेजला जाणारी मुलगी. कोण्या मुलाने मुंबईची तिथे उत्तम नोकरीची आणि लग्नाचीही स्वप्न दाखवली होती, पण ती कोणाची मुलगी आहे हे कळू नये म्हणून पळून जाण्याची आयडिया दिलेली त्याने. आणि ती उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आज पळून जाणार होती. योगायोगानेच आईच्या नजरेस पडली. आपल्यासारखीच्या मुलीशी कोणी का संसार करेल या शंकेने तिची आई सावध झाली होती आणि तिला अडवलं होतं. ते ऐकताना रूपाच्या समोरून गेले ते दिवस एखाद्या चित्रपटासारखे, पण नकोसा वाटणारा तो पट. इथे आली तेव्हा अगदीच कोवळी होती ती. गावात तशी हीच नाकी डोळी सुंदर नवीलाच होती ती. शाळा शिकणारी तशी बऱ्यापैकी हुशार असणारी अल्लड वयातील प्रेमाच्या शोधातली. तो शहरात मोठी नोकरी करणार यातला फोलपणा फार उशिरा कळला तिला. सुट्टीसाठी आलेला प्रेमाच्या अनभाका दिल्या त्याने. शहराची संसाराची स्वप्न दाखवली. तिने मन आणि शरीरही स्वाधीन केलं त्याच्या. आणि अशाच एका सकाळी आईबाप घरदार मागे टाकून हाताला येईल ते सामान घेऊन निघाली ती त्याच्या विश्वासावर. आणि सत्य कळलं तेव्हा ती होती या कोठीवर. खूप प्रयत्न केला पळून जायचा, पण असफल झाली. थकली आणि हेच आयुष्य आपलं म्हणत जगत राहिली. इथे असलेल्या सगळ्याच कमी अधिक फरकाने अशाच आलेल्या. कोणाला प्रियकराने, नवऱ्याने, ओळखीच्या लोकांनी फसवलेलं, तर कधी कधी परिस्थितीमुळे आईबापानेच विकलेलं. तशीच सुहानीची आईही नवऱ्याच्या मृत्यूनंतर दीरानेच फसवून आणली इथे. सुहानी पोटात होती तेव्हा. कसंबसं यातून लांब ठेवलं होतं तिला, पण आता हे पळून जाण्याचं ऐकून आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रूपाने सुहानीला बोलावलं, तिला स्वतःची गोष्ट सांगितली. 8 दिवसांची मुदत घेतली तिच्याकडून आणि चौकशी केली तर हा मुलगा तिला खोटी स्वप्न दाखवत होता. मुंबईला एका एजंटशी तिच्याबद्दल बोलणं झालं होतं हे समोर आलं. रूपाने पुराव्यासकट सगळं दाखवलं. सुहानीला आपली चूक कळली. आता स्वतःच्या कर्तृत्वावरून इथून बाहेर पडायचं ठरवलं तिने. रूपा खुश होती. वस्तीतच राहत असूनही निष्कलंक राहिलेली मुलगी दुसरी रूपा होण्यापासून वाचली होती. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.